सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोळंबी भात. त्यासाठी लागणारं साहित्य आहे, ही कोळंबी आहे, व्यवस्थित धुवून स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, हे आलं लसूण कोथिंबीर मिरचीचं वाटण आहे. मीठ, हे बासमती राईस आहे. हा यामध्ये हा खडा मसाला आहे, जिरं, हे घरगुती तिखट आहे, गरम मसाला, हळद आणि हिंग. चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया. इथे मी पॅन तापत ठेवलं आहे. सर्वात आधी आपल्याला यात 4 चमचे तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण आता सगळ्यात आधी 1/2 चमचा जिरं, हे खडे मसाले घालूया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. तमालपत्र, दालचिनी, एक मोठी वेलची, 3 लवंगा आणि हे चक्रीफूल. चांगलं परतून घ्यायचं. आता यामध्ये हा 1/2 चमचा हिंग घालूया. आपण हे 2 उभे चिरून घेतलेत कांदे, ते घालायचे. कांदा थोडासा मऊ होऊन द्यायचा आहे चांगला. आता यामध्ये आपण हा 1 मोठा टोमॅटो घेतलाय चिरून, तो घालायचा आहे. कांदा टोमॅटो चांगला मऊ होण्यासाठी थोडंसं मीठ घालूया. पाच मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया. 5 मिनटं झालेली आहेत, आपण झाकण काढून घेऊया. आपला कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे. त्यामध्ये आता आपण 1/2 चमचा हळद, हे 2 चमचे घरगुती मसाला आहे, हा व्यवस्थित परतून घेऊया. आणि हा 1/2 चमचा गरम मसाला आहे. आता यात आपण हे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर ह्याची पेस्ट आहे ती घालायची आहे. 3 चमचे घालूया. आता हे 5 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचे. आता यात आपल्याला प्रॉन्स घालायचे. प्रॉन्स घालून व्यवस्थित परतून घेऊया 5 मिनटं. आता यावर 5 मिनटं आपण झाकण ठेवून देऊया. गॅस मीडियम ठेवायचा आहे. आता आपण झाकण काढूया. प्रॉन्स मसाल्यामध्ये चांगले परतून झालेले आहेत. आता आपण यामध्ये तांदूळ घालायचे. हा 1.5 वाटी बासमती तांदूळ आहे. आम्ही धुवून 1 तासभर पाण्यात भिजत घालून ठेवला होता. आता हळूवार हाताने पूर्ण भात मिक्स करून घ्यायचे. आता सगळं व्यवस्थित मिक्स झालंय. आपण यामध्ये आता गरम पाणी घालायचंय. पाणी उकळून ठेवलं. ज्या वाटीने आपण तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीने आपण पाणी घालायचं. दीड वाटी तांदळाला मी 2 1/2 वाट्या पाणी घातलेलं आहे.
आता यात चवीपुरतं मीठ घालायचं. मगाशी आपण थोडं घातलं होतं त्या अंदाजाने मीठ घालायचं. थोडी कोथिंबीर घालूया. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून बारीक गॅस करून आपण झाकण घालून ठेवून द्यायचे. दहा मिनटं झाली आहेत. आपण एकदा उघडून बघूया. हलक्या हाताने आपण परतायचं आहे थोडा भाग. परत 10 मिनिटं आपण झाकण घालून ठेवून द्यायचं. दहा मिनटं झालेली आहेत. आता आपण उघडून बघूया. आपला राईस तयार आहे. थोडासा मोडून बघायचं आहे. छान शिजलेलं आहे. आता मस्त सुगंध सुटला छान. हा कोळंबी भात तुम्ही नक्की करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि काही कमेंट्स असल्यास कमेंट सेक्शनमध्ये कळवा. थँक्यू. गॅस बंद करूया आपण. आता आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया.